हॅलो स्टुडंट वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षा तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहे की सर फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे की नाही लागलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि तुम्हाला कसं बघायचं आहे तुमचं नाव तुम्ही इलिजिबल आहात की नाही तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत तिने तिथे शो पण केलेले आहे तर तुमच्या त्रुटी काय आहेत ते पण त्यांनी शो केलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावापुढे हे जर आपण मेरिट लिस्ट बघितली तर हे वेगवेगळे कॉलम दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही तुमचा नेम आहे जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी प्रिव्हियस कॅटेग प्रिव्हियस कॅटेगरी दॅन कॅन्डिडेट टाईप मायनॉरिटी पी एच एक्स सर्विसमॅन ओरफॉन सी टी मार्क मेरिट स्कोअर इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन पी जी यू जी एच एस सी एस एस सी रिमार्कमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या रिमार्कमध्ये ते काय दिले आहे नॉट इडिटेड इन राऊंड फर्स्ट मेरिट लिस्ट ॲप्लिकेशन फॉर्म नॉट इडिटेड तर विद्यार्थी मित्रांनो याचा असा अर्थ आहे की तुम्ही फर्स्ट राऊंडला ॲप्लिकेशन केलेला होता आणि त्याला सेकंड राऊंडला तुम्ही ओपनच नाही केला एडिट नाही केला तर तुमचा काही हे प्रश्न नाही आहे तुमचा जे नंबर आहे ते लागलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही इलिजिबल फॉर ओपन यस नो यस इथे दिलेलं आहे तर इस, येस एस ज्यांच्या नाव पुढे आहे तर त्यांचे नाव त्यांचे नंबर जे आहे ते लागलेले आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे आहे ओपन ड्यू टू कॅटेगरी रिलेटेड डॉक्युमेंट डिस् डिस्क, डिस्क डिस्क्रिप्सी तर अशा प्रकारे हे दिलेले आहे तर तुमचे जे तर तुमचे जे कॅटेगरीचे जे पावत्या आहे ते तुम्ही जोडलेले आहेत तिथे कोणी कॅटेगरीमध्ये आहे, आहे पण त्यांनी डॉक्युमेंट नाही अपलोड केलेले आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या जे ॲडमिशनच्या वेळेस त्यांना हे अडचण निर्माण होऊ शकते त्यांनी पंधरा तारखेपर्यंत त्यांनी ते अपलोड करायचे आहेत त्यांनी द्यायचे आहे कॉलेजला तर विद्यार्थी मित्रांनो अशा बऱ्याच त्रुटी आहे ते वेगवेगळे आहे इथे बघू शकता तुम्ही फॉर स्कोअर कार्ड रिलेटेड डॉक्युमेंट इश्यूज अपलोड रिलेवेंट डॉक्युमेंट टाईम ऑफ ॲडमिशन म्हणजे स्कोअर कार्ड रिलेटेड म्हणजे तुमचा स्कोर कार्ड जे आहे ते तुम्ही अपलोड नाही केलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे कोणतं आहे नागते भाऊराव हनुमंतराव तर यांचं जे आहे ह्या स्टुडंटचं जे आहे ज्यांचे सीई टी स्कोअर जे आहे जे कार्ड आहे त्यांनी हे अपलोड नाही केलेलं आहे तर यांना ते अपलोड करायचं आहे दे द्यायचा ॲट ॲडमिशनच्या टायमाला तर एस दिलेलं आहे ते इलिजिबल आहात ॲडमिशन ॲड एड, ॲडमिशनला तर अशा प्रकारे काय गोंधळून द्यायचं जे प्रकार आहे ते काय तुम्हाला चिंता करायची गरज नाही आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते तुम्ही प्रॉपरली प्रोवाईड करा कॉलेजला तुमचा ॲडमिशन जे आहे ते नक्कीच होईल आणि ज्यांचे ज्यांचे जे नाव पुढे हे नॉट एडिटेड आहे आलेलं आहे इन राऊंड फर्स्ट मेरिट लिस्ट ॲप्लिकेशन फॉर्म नॉट इडिटेड तर यांच्यासाठी काय घाबरायची गरज नाही त्यांचा नंबर लागलेला आहे ऑलरेडी आणि इथे मायनॉरिटी जे आहे ते मायनॉरिटी नॉट ॲप्लिकेबल म्हणजे तुम्ही ॲप्लिकेबल नाही आहेत मायनॉरिटीला तर अशा प्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिमार्कमध्ये वेगवेगळे त्रुटी आलेले आहे तर त्यांनी ते बघून घ्या त्यांच्या नावापुढे आणि तुम्हाला काय सूचना दिलेली आहे तर ते तुम्ही प्रॉपरली प्रोवाईड करा ॲडमिशनच्या ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल आणि तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट थ्रू कळू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे ज्यांचे नंबर नाही लागलेले आहेत तर त्यांनी थर्ड राऊंडला ॲप्लाय करा तर अशा प्रकारे राऊंड सेकंडची हे महत्त्वपूर्ण सूचना होती तर विद्यार्थी मित्रांनो आय होप हे तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल तर बऱ्याच सा, ॲडमिटेड जे व्हॅकेन्सीज आहे ते बऱ्याच व्हॅकेन्सी आहे अजून सत्तावीस हजार साडेसत्तावीस हजार आपण सरासरी धरलं तर स साडेसत्तावीस हजार जागा बाकी आहे अजून तर घाबरायची काही गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो अजून थर्ड राऊंड पण लागायचं आहे तर नक्कीच तुमचा नंबर लागेल बेस्ट ऑफ लक सगळ्यांना ॲडमिशनसाठी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट थ्रू कळवा आणि आपण थर्ड राऊंडचा पण लेक्चर व्हिडिओ व्हिडिओ आहे ते आपण बनवणार आहे एक विद्यार्थ्यांची मला रिक्वेस्ट आली होती की सर थर्ड राउंड कधी स्टार्ट होणार आहे त्याच्या संदर्भात पण एक व्हिडिओ बनवा तर ते आपण बनू थँक्यू धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा थँक्यू